एम ए मराठी एम चोपन मराठी एकशे तेवीस मध्यमयाचे इतिहास आणि शायरी साहित्य या पुस्तकातील घटक दोन प्रमुख पंडित कवी यांचा आपण थोडक्यात अभ्यास करणार आहोत पहिला जो पंडित कवी आहे कलाकवी मुक्तेश्वर पंडिती कवी परंपरेतील पहिला कल कलाकवी म्हणून मुक्तेश्वरांचा नामोल्लेख केला जातो अध्यात्म व भक्तीची परंपरा जुगारून मानवी भावभावनांचे रसिक मनाने चित्रण करण्याचे प्रयत्न मुक्तेश्वरांनी आपल्या काव्यातून केले मुक्तेश्वर हा संत एकनाथांच्या गोदावरी नावाचा नावाच्या मुलीचा मुलगा असावा त्यांच्या वडिलांचे नाव चिंतामणी आणि आडनाव मृदगल असे आहे कोल्हापूरची महालक्ष्मी ही त्यांची कुलस्वामिनी तर सोनारीचा वैभव हा त्यांचा कुलस्वामी होता त्यांचे वास्तव्य पैठण व वा काशी अशा दोन्ही ठिकाणी असावे असे उपलब्ध पुरा म्हणून लक्षात येते मुक्तेश्वरांचे जन्मशक व कुलवृत्त यांची निर्विवाध माहिती उपलब्ध नाही उपरोक्त संदर्भ त्यांच्या ग्रंथातून प्राप्त झाले दिसतात काव्य त्यांनी आपला नामलोक चिंता मन मुद्गल असा केला आहे तो दत्त उपासक ते दत्त उपासकही होते मुक्तेश्वरांच्या उपलब्ध काव्यलेखनाचा आढावा पुढील विवेचनात घेऊ श्लोकबद्ध <coughs> रामायण श्लोकबद्ध रामायण हे मुक्तेश्वरांनी लिहिलं या ग्रंथाची वयो संख्या एक सहाशे एकसष्ट असून अत्यंत सहा भाषेत मुक्तेश्वरांनी ग्रंथाचे लेखन केले ऐनो मेदीच्या काळात एकनाथ यांच्या प्रेरणेने या ग्रंथाचे लेखन त्यांनी केले असावे कालिदास भृतहरी जगन्नाथ इत्यादी संस्कृत कवींच्या रचनेचा प्रभाव मुक्तेश्वरांच्या काव्यावर पडलेला दिसतो प्रदी प्रदीर्घ श्लोकबद्ध रचना आणि अनेक वृत्तात्मक रचनेचा प्रारंभ मुक्तेश्वरांपासून झालेला दिसतो श्लोकबद्ध रामायणाला मुक्तेश्वरांनी संशय ना रामायण असे नाव दिले संस्कृत कवींच्या ग्रंथातील श्लोकांचे भाषांतर करून मुक्तेश्वरांनी आपल्या कथानिवेदना सहजपणे गोवल्या आहेत मुक्तेश्वरांनी लिहिलेलं पहिले दुसरं काव्य म्हणजे मुक्तेश्वरी महाभारत मुक्तेश्वरांनी रचलेले महाभारत हे एक अजोड असे काव्य आहे या ग्रंथात त्यांच्या स्वतंत्र प्रतिभेचा आणि कल्पनाविलासाचा परिपूर्ण प्रत्यय येतो त्यांनी संपूर्ण महाभारत रचले नाही तर फक्त आधी सभा वन विराट आणि सौतिक सौप्तिक अशी पाच पर्वे रचली मुक्तेश्वरी महाभारत या काव्यात आता आपण वामन पंडित दुसरे जे पंडित कवी वामन पंडित यांचा विषय थोडीशी माहिती घेऊया संत रामदासांच्या समकालीन कवींमध्ये पंडित ही परंपरेचे प्रातिनिधिक कवी म्हणून वामन पंडित यांचे नाव घेतले जाते त्यांचा जन्म इसवी सन सोळाशे आठमध्ये मध्ये झाला असावा त्यांची चरित्रविषयक माहिती फारशी उपलब्ध नाही स्वतःविषयीचा ओझारता उल्लेख त्यांनी आख्यान काव्याच्या शेवटी केला मात्र गुरु उपदेश व थलांस्तरे या विषयी त्यांनी उल्लेख केले आहेत श्री सच्चिदानंद स्वामींचा उपदेश त्यांना करवीर परिसरात घडला असावा व शेवटी त्यांनी वाराणसी नदीच्या काठी सन सोळाशे पंच्याण्णव दे गुरेगारजवळ भूगावी समाधी घेतली असावी ग्रंथसंपदा काही महत्वपूर्ण ग्रंथ आहे ग्रंथसंपदेमध्ये निमसागर यथार्थ दीपिका यथार्थ दीपिका हा वामन पंडितांचा प्रसिद्ध ग्रंथ हो। तसेच निमसागर पंचसुधा काव्य समश्लोकी तत्वमाला श्रुतीसार कर्मतत्व राजोग गीतार नवसुधा हे वामनांचे काही महत्वपूर्ण ग्रंथ आता निमसागर याविषयी निमसागर हा वेदांत निरूपांच्या उद्देशाने वामन पंडितांनी लिहिलेला ग्रंथ आहे समश्लोकी टीका श्रीकृष्णाने गीतेमध्ये कथन केलेले तत्वज्ञान सामान्य अन्यजनांना आकलन सुलभावे या उद्देशाने वामनाने समश्लोकी टीका भूक भूलोक भाषेत मानलेले आहेत म्हणजे नीमसागर समस्की टीका आणि यथार्थ दीपिका हे त्यांचे प्रसिद्ध ग्रंथ होय आता यथार्थ दीपिका संत ज्ञानेश्वरांनी आवाल वृद्धांना भक्तिमार्गाचा प्रसार व्हावा या उद्देशाने सांगितलेल्या गीतेचा भावार्थ बोळ्या भक्तीचा मार्ग नाकारून वामन पंडित गीतेचा यथार्थ अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला यथार्थ दीपिकेमध्ये नंतर जे पंडित कवी साम्राज्य पहिले आपण बघितले की मोरो मोरोपंत दुसरे वामन पंडित आणि तिसरे जे पंडित कवी आहे ते पहिले जे पाहिले सॉरी पहिले पाहिले मुक्तेश्वर नंतर वामन पंडित आणि तिसरे जे आपण बघणार आहोत ते पंडित कवी म्हणून साम्राज्य मुक्तेश्वर वामन पंडित आणि तिसरे साम्राज्य साम्राज हा शिवकालीन व वामन पंडित असं समकालीन पंडित कवी होय साम्राज दक्षिण महाराष्ट्रात आलेले असावेत भोसले घराण्याच्या पिढीजात पुरोहितांच्या वंशातील श्याम भट्ट आर्वीकर म्हणजे कवी साम्राज होय श्याम आर्वीकर म्हणजेच कवी साम्राज असे दशी पंगू यांनी म्हटले मृदु मृदुक्याख्यान वर रुक्मिणी हरण हे दोन ग्रंथ साम्राजांनी लिहिले आहेत मृदुक पहिला ग्रंथ साम्राज्यांचा आपले कुयवध दानशु कुल कुलपुरुष यांच्या चरित्राचे कथन साम्राज्यांनी मुर्दुक लाख्यान या ग्रंथात केलेले आहे दुसरा साम्राज्यांचा रचना म्हणजे रुक्मिणी हरण हा ग्रंथ होय भगवंताच्या दस कंदामधील अध्याय बावन त्रेपण यावर आधारलेली कथा आणि साम्राज्यांची महाकाव्य सदृश्य रचना म्हणजे रुक्मिणी हरण ग्रंथ होय चौथे पंडित कवी आपण बघणार आहोत नागेश साम्राज्यापर् नागेश हा पंडित कवी वामन, वामन पंडित वामन पंडित यांच समकालीन तो अहमदनगर येथील ते अहमदनगर येथील भिंगार या गावी राहत असे नागेश उर्क नागभट्ट श्रीमंत सरदार यशवंतराव कोकाटे यांच्या दरबारात आश्रित होते नागेशूर्फ नागभट श्रीमंत सरदार यशवंतराव कोकंट यांच्या दरबारात आश्रित होते सीता स्वयंवर स्वयंवर चंद्रावळी वर्णन शारदा विनोद रसमंजिरी इत्यादी ग्रंथ रचना आपल्या कवित्वाचे परिपूर्ण ज्ञान असल्याचे त्यांनी म्हटले आहे श्विता स्वयंवर या ग्रंथात त्यांनी स्वतःचा उल्लेख कवी सुंदर श्री नाय नागेश कवीश्वर असा केलाय मात्र त्यांच्या लेखनावर पंडित ही परंपरेतील एक सामान्य कवी असल्याची साक्षपीता या काव्यात नागेश यांनी रघुवंश हनुमा हनु हनुमान नाटक या संस्कृत ग्रंथातील श्लोकांचे भाषांतर केलेले आहे चंद्रावळी वर्णन या ग्रंथाची निमित्त नागेश यांनी अग्निपुराणातील कथा भागातून केले आहे कृष्णाने चंद्रावर नावाच्या गोपीशी तिच्या बहिणीची रूप घेऊन एकांतात भेट घेतली येते हे वर्णन त्यामध्ये आहे पाचवे पंडित कवी म्हणून विठ्ठल बीडकर विठ्ठल अनंत क्षीरसागर असे पंडित कवी विठ्ठल यांचे संपूर्ण नाव विठ्ठल अनंत क्षीरसागर विठ्ठल बीडकर या पंडित कवी हा कवी बीड जिल्ह्यातील गौरीपूरचा राहणारा म्हणून बीडकर म्हटलं आहे त्यांचं पूर्ण नाव विठ्ठल अनंत क्षीरसागर आहे विठ्ठल बीडकर म्हणतात त्यांना बीड जिल्ह्यातील असल्यामुळे गौरीपूरचे राहणारे ऋबेद ब्राह्मण मात्र व्यवसाय व्यापाराचा होता सालोसाल पंढरीची वारी करी म्हणूनच स्वतःचा उल्लेख विठ्ठलदास असा करतो करतात त्याने त्यांनी रुक्मिणी स्वयंवर रसमंजिरी द्रौपदी ह द्रौपदी हरण आणि बिल्डन चरित्र असे एकूण सात ग्रंथ लिहिले रघुनाथ पंडित सहावे पंडित कवी म्हणून रघुनाथ पंडित सतराव्या शतकात होऊन गेलेले पंडित म्हणजे रघुनाथ पंडित हे पंडित कवी संप्रदायातील अग्रणी कवी होत दमायंती स्वयंवर रामदास वर्णन गजेंद्र मोक्ष इतकी मोजकीच रचना करूनही मध्ययुगीन मराठी काव्यात रघुनाथ पंडितांचे स्थान लक्षणीय आहे रघुनाथ पंडित हा शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळातील प्रधान असावा असे अका प्रियोळकर यांनी म्हटले रामदास वर्णन हे त्यांचे पहिले काव्य त्यांच्या रामदास भक्तीची साक्ष देते यावळ केवळ अकरा श्लोक असून ते वसंत ता तिलका ता या वृत्तात लिहिलेले आहे राजेंद्र मोक्षे हे काव्य भगवद्गीतातील कथाभागावर असले असून त्यात अठ्ठावन्न श्लोक आहेत ह्या दोन्ही ग्रंथांपेक्षा रघुनाथ पंडितांचे दमयंती सुर स्वयंवर हे श्रेष्ठ आख्यानक काव्य आहे दमयंती सुर स्वयंवर रघुनाथ पंडितांचं काव्य या ग्रंथाची रचना रघुनाथ पंडितांनी इसवी सन सोळाशे पासष्टमध्ये केली वनवासाचे दुःख हलकेवा म्हणून युधिष्ठिराला ब्रह्मदश्व ऋषींनी नलराजेची करुण कथा सांगितली त्या कथेतील नलदमांती स्वयंवराचा कथा भाग घेऊन त्यावर रघुनाथ पंडित यांनी नितांत रमणीय काव्य रचले त्यामुळे करुण आणि श्रृंगार या दोन्ही रसांना या काव्यात प्राधान्य मिळाले श्रीधर सातवे पंडित कवी श्रीधर श्रीधर स्वामी नाजरेकर श्रीधर स्वामी नाजरेकर म्हणजे श्रीधर यांचा जन्म आठ इसवी सन सोळाशे अठ्ठावन्न मध्ये पंढरपूर येथे झाला लेखनाचा वारसा श्रीधरांना आपल्या पूर्वजांकडूनच मिळाला हरिविजय रामविजय पांडव प्रताप शिवलीला अमृत हे ग्रंथ श्रीधरने लिहिले हरिविजय हरिविजय हा श्रीधर यांचा पहिलाच ग्रंथ होय रामविजय एकोणीसशे सत्तेचाळीस वजय हा ग्रंथ श्रीधरांनी इसवी सन सतराशे तीन शक्य सोळाशे पंचवीस मध्ये लिहिला रावणाच्या असुरी राज्याचा नाश करून श्रीरामांनी प्राप्त केलेल्या विजयाचे वर्णन करणे हा ग्रंथाचा प्रतिपाद्य विषय आहे पांडव प्रताप श्रीधरांनी लिहिले हरिविजय रामविजय पांडवप्रताप आणि पांडव प्रताप आणि शिवलीला अमृत हे प्रसिद्ध ग्रंथ कृष्ण दया दयार्णव अजून दुसरे जे आपण आठवे बघणार आहोत पंडित कवी ते कृष्ण दयार्णव आता रामविजयामध्ये दे त्यांनी सांगितलं आपण की रावणाच्या शूर्याज्यात तसंच पांडव प्रथामध्ये श्रीकृष्ण रामकथा आळवल्यानंतर श्रीधरांनी पांडवांची शौर्यकथा कथन केली क्षत्रिय धर्माची जाणीव करून देण्याच्या प्रेरणाने हे पांडवाचे वीरत्वाचे गोडवे त्यांनी गायले आहेत शिवलीला अमृत हा श्रीधरांचं लेखन त्यांचं लेखन स्कंदपुरातील शिवकथेच्या आधारे श्रीधराने शिवलीला मृतगंत लिहिला असा शके सोळाशे चाळीस विलंबी नाम संवसरात शुद्ध पौर्णिमा पालगुन मास रविवारी ग्रंथ संपविला असा स्पष्ट लेखन काल त्यांनी दिला आहे ग्रंथात रात्री महात्म्य ओम नम शिवाय षडाक्षरी ग्रंथाचे चौदा अध्याय असून पंधरावा अध्याय एका श्रीधराने श्रीधर भक् भक्ताने लिहून ग्रंथ पूर्ण केलाय कृष्ण दया आता आपण आठवे पंडित कवी कृष्ण दयार बघणार आहोत कृष्ण दया दयारनव सतराव्या शतकात उदहरात सातारा जिल्ह्यातील कोपर्डे गावात कृष्ण दयावर्णा या पंडित कवीचा जन्म झाला ते वतनदार कुलकर्णी होते नरहरी त्यांचे मूळ नाव त्यांनी कृष्ण दयावर्णा हे गुरुपर्यंत प्राप्त झालेले नाव ते आनंद आणि सांप्रदायिक होते हरिवर्धा हा सुमारे त्यांनी हरिवर्धा हा सुमारे बेचाळीस हजार होव्यांचा <coughs> ग्रंथ लिहिला हरिवर्धा या ग्रंथात त्यांनी पूर्ण कथेतील वीस लोक व त्यावर दोनशे बेचाळीस ओव्यांचे भाष्य ग्रंथारंभी केले प्रत्येक अद्यायाच्या शेवटी गुरुपर्यंतचे स्मरण त्यांनी केले निरंजन माधव नवे पांडित कवी म्हणजे निरंजन माधव तर निरंजन माधव आणि मोरोपंत हे पंडित काव्याच्या प्रवाहातील शेवटचे कवी होते पेशवेकालीन कवी होते निरंजन माधव हे बाजीराव नानाबा यांच्या दरबारात परम राज्यातील वकील म्हणून कार्य करणारे राजकारण सुल अध्यात्मप्रमुण कवी होते संप्रदाय परिमल चितबोध रामायण सुभद्रा चंपू सुभद्रा चंपू ज्ञानेश्वर विजय मंत्र रामचरित निरोष्ट राग चरित वृत्त मुक्तावली वृत्तवनमाला इत्यादी विपुल रचना त्यांनी केल्या सुभद्रा चंपू प्राचीन मराठी मध्ये संस्कृत चंपू काव्याच्या धर्तीवर रचना करण्याचा मान कवी माधव यांनाच द्यावा लागतो त्यांनी सुभद्रा चंपू हे गद्य पद्य मिश्रित असे काव्य रचले नंतर मोरोपंत पंतांचा जन्म दहावे कवी दहावे पंडित कवी म्हणजे मोरो पंत पंतांचा जन्म इसवी सन सतराशे एकोणतीसमध्ये मध्ये पन्हाळगडावर झाला श्री रामजी पंत त्यांचे वडील त्याचा विषय पुराणिकाचा होता कुशोल कुशोलोप्याख्यान आर्याभारत भारत ब्रह्मोत्र खंड कृष्ण विजय प्रल्हाद विजय सार रामायण संशय रत्नमाला रामायणे आर्य कैकावली मंत्र भागवत हरिओ आरे मुक्त माला स्रोते श्रीगती इत्यादी ग्रंथो मोरोपंतांनी लाखावर कविता लिहिल्या कुशल ओपा कुशल ओपाख्यान कुशल ओपाख्यान संस्कृत अश्वमेधातील पंचवीस सव्वीस अध्यावर आधारलेले मोरोप्रांती पाचशे आठ श्लोकांचे आख्यान आहे तसेच कुशलोकान आणि आर्या भारत संकीर्ण रामायण आणि कृष्ण विजय हे त्यांचे प्रसिद्ध काव्य रचना त्यांनी केली मोरोपंथाच्या आर्याभारत मोरोपंथाच्या विकसित काव्याविष्काराचा प्रत्यय त्यांच्या आर्यावृत्तात लिहिलेल्या महाभारत कथेतून येतो आर्याभारतमध्ये संकीर्ण रामायण हे पण मोरोपंथांनी लिहिले मोरोपंथांनी अक्षरठ रामायण रचले आहेत श्रीराम जय जयराम हे मंत्र मंत्र रामायणाच्या प्रारंभी योजले आहेत कृष्णविजय भागवतच्या दशकंदातील कृष्ण कथेच्या आधारे मोरोपंथाने कृष्ण विजय हा विस्तृत ग्रंथ लिहिला आहे या ग्रंथाचे नव्वद अध्याय असून पूर्वार्धात एकोणपन्नास उत्तरार्धात एक्केचाळीस अध्याय आहेत पहिल्या अकरा अध्यायात सुमद्रा चरित्र आले आहेत नंतर रुक्मिणी विवाह सुभद्रा विषयी इत्यादी आख्याने सरस पटले आहेत अशा प्रकारे मोरोपंत हे पंडिती परपती अखेरचे कवी विपुल रचना करताना दिसतात अशा पद्धतीने पंडित कवींच्या काव्याने मराठीत अभिजात काव्याचे युग सुरू झाले आणि मुक्तेश्वरापासून ही अभिजात काव्याची परंपरा सुरू झाली आणि आपण सर्व पंडिती कवींचा अभ्यास इथे आपण केलेला आहे